आम्हाला कोणी थपडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाहीतर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आमदारांचे नाव न घेता दिला आहे. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत विधान केलं होतं. शिवसेनेतून संताप व्यक्त होऊ लागल्यावर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत आदर असून त्यांच्या सेना भवन फोडण्याचा प्रश्नच नाही, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ निघाला, असा खुलासा लाड यांनी केला होता. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विधानावर आज भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की थापड झापडाची भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. विरोधकांनी टीका केली असली तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अशी भाषा वापरणे योग्य नाही. ते जरी एखाद्या पक्षाचे प्रमुख असले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी अशी टीका करणे संयुक्तिक नाही. परंतु अशा प्रकारचे थापड झापडची भाषा जर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून केली असेल तर यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. जरी विरोधकांकडून कुठली टीका झाली असेल तरी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अशा प्रकारे व्यक्तीच्या थप्पडबाजीची भाषा या ठिकाणी योग्य नाहीये, असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. कारण ते पक्षप्रमुख जरी असले तरी या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे विरोधकांना त्या ठिकाणी पक्ष पातळीवर उत्तर देतील देणारे आहेत किंवा ते करणंही संयुक्तिक नाही अशा प्रकारची टीका. परंतु त्याला उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे देणं हे दुर्दैवी वाटतं.